जय हिंद मित्रांनो, चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अशी माहिती बघणार आहोत जी एक अशी ट्रिक आहे जी सुपर ट्रेंड ट्रिक म्हणून स्टॉक मार्केट मध्ये यूज केली जाते। ती जर यूज केली तर मित्रांनो 95% चान्सेस आहेत की तुम्ही लॉस नाही करणार आणि शक्यतो प्रॉफिटच कमवणार। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, उशीर न करता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे। व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज आहे, कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या। इकडे बघूया, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये आपण बऱ्याच वेळा बघत असतो की बरेच आपण चार्टचा अभ्यास करतो, चार्ट इकडे असा खाली वरती जायला दिसला तर आपल्याला वाटतं आता पडणार आहे मार्केट म्हणून आपण किंवा वरती जाणार आहे म्हणून डायरेक्ट त्यामध्ये एंट्री घेतो। आणि होतं उलटच की आपणच एंट्री घेतल्यानंतर मार्केट खाली का पडलं किंवा आपण पुट कॉल घेतला किंवा खाली जाणार आहे मार्केट म्हणून आपण पडणार म्हणजे पीईचा कॉल घेतला तर मार्केट वर का गेलं असा बऱ्याच वेळा सर्वांना वाटतं। तो प्रश्न निर्माण होतो की माझ्याच बाबतीत का, मीच एंट्री मारल्यानंतर का? तर मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। माहिती आवडली तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका, मित्रांना सुद्धा शेअर करा, कमेंट सुद्धा करा की काही सजेशन असेल किंवा तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे असेल। तर चला मित्रांनो, चार्ट वरती आपण बघूयात। हा मी चार्ट ओपन केला आहे बँक निफ्टीचा, आजच्या तारखेचा ज्या दिवशी रेकॉर्ड करत आहे, मार्केट बंद झालेला आहे। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आता मी लॅपटॉप वरती रेकॉर्डिंग करत आहे, तुमच्या इकडे मोबाईल वरती सुद्धा तुम्ही हे बघू शकता। तर तुम्ही इकडे बघा की 5 मिनिटं जिकडे दाखवतो तुम्हाला, अगोदर इकडे डेला क्लिक करायचं, 1 डेला, आणि 1 डेला क्लिक केल्यानंतर तुम्ही मित्रांनो अगोदर इकडे 5 मिनिटाच्या ऐवजी इकडे तुम्हाला 15 मिनिटं सिलेक्शन करायचे। 15 मिनिट इकडे घेतल्यानंतर तुम्हाला स्टडीज मध्ये जायचं आहे, जो आपण आज बघणार आहोत त्याला सुपर ट्रेंड म्हणतात। तर इकडे स्टडीज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुपर ट्रेंड वरती यायचं आहे। सुपर ट्रेंड सर्च केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन ओपन होईल, ही अशी स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्टडीज मध्ये जायचं आहे, सुपर ट्रेंडला क्लिक करायचं आहे। सुपर ट्रेंड केल्यानंतर इकडे पीरियड दाखवेल तुम्हाला, इकडे पीरियड वरती 7 न ठेवता इकडे 12 करायचं, इकडनं चेंज करू शकता किंवा तुम्ही मॅन्युअली सुद्धा चेंज करू शकता। 12 आणि खाली 3च राहू द्यायचे। बघा परत एकदा, जर कन्फ्युजन झालं असेल तर परत एकदा जावा, इकडे स्टडीज मध्ये जावा, इकडे सुपर ट्रेंडला क्लिक केल्यानंतर 12 आणि 3, अगोदर इकडे 7 होतं तर इकडे 12 क्लिक करा आणि इकडे 3 क्लिक करा आणि डन म्हणा, त्यावेळेस तुम्हाला अशी पूर्ण स्क्रीन ओपन होईल। इकडे बघा तुम्हाला एक बाण तयार झालेला, असे एकदम छोटे छोटे बाण तयार, खाली जाणारे बाण, वरती जाणारे बाण तयार झालेले इकडे दिसत आहेत। पण मित्रांनो, एवढ्यावरती न थांबता लगेच व्हिडिओ बंद करू नका, व्हिडिओ आणखी पूर्ण झालेला नाही। मित्रांनो, आपल्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा, मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती उपयोगी पडेल। तर तुम्ही बघू शकता हा डोंगर किंवा हा ग्राफ जो तुम्हाला इकडे दिसत आहे डोंगरासारखा चढ उतार, इकडे छोटे छोटे बाण तयार झालेत। आता हा रेड बाण, याचा अर्थ आपल्याला वाटतं की मार्केट पडणार आहे, आणि हा ग्रीन म्हणल्यानंतर मार्केट चढणार आहे, वरती जाणार आहे। तर मित्रांनो, होतं सुद्धा तसंच, इकडे बघा जिकडे ग्रीन बनला आहे आणि परत ये, पण आणखी याच्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे, स्टडीज मध्ये जायचं आहे आपल्याला, आणि इकडे सुपर ट्रेंडच्या अगोदर आपण सर्च केलं तिकडे व्हॉल्यूम सर्च करायचं, हे सुपर ट्रेंड राहू द्यायचं आपल्याला, क्लिअर करायचं नाही। तर व्हॉल्यूम क्लिक म्हणजे सर्च करा, व्हॉल्यूम सर्च केल्यानंतर इकडे तुम्हाला व्हॉल्यूम चार्ट येईल। इकडे बघा, आता व्हॉल्यूम चार्टला क्लिक करायच्या अगोदर इकडे तुम्हाला खालती काहीतरी चेंजेस झालेले दिसतील या बाजूला, तर इकडे व्हॉल्यूम चार्ट वरती क्लिक केला आपण। हे बघा इकडे, हे तुम्हाला हा ग्राफ इकडे आलेख तुम्हाला इकडे दिसत आहे, हे पोल्स दिसत आहेत तुम्हाला, हा चार्ट दिसत आहे। तर या चार्ट कडे बघा। तर आता खरी ट्रिक समजून घ्या, व्हिडिओ परत ऐका, परत समज नसेल बॅक या, परत हे करा, रिवर्स घ्या आणि मग ऐका की मी पहिल्यापासून काय सांगत आहे। मित्रांनो, ज्या वेळेस हा सुपर ट्रेंड तयार होतो, तर इकडे बघा हा खालती जाणारा एरो तुम्हाला दाखवला आहे इकडे असा, तर त्यानंतर इकडे बघा, एक मिनिट आपण इकडे अगोदर ग्रीन वाला घेऊयात। इकडे बघा हा जो तुम्हाला दाखवत आहे, इकडे 15 मिनिटं घेतले, स्टडीज मध्ये गेलो आपण, सुपर ट्रेंड घेतला, व्हॉल्यूम घेतला,
ज्यावेळेस असा ग्राफ तयार होतो, असा ग्राफ तयार होतो त्यावेळेस करायचं काय आपल्याला? इकडे तीन कारण पाहिजे, एक तरी असा तयार झालेला पाहिजे, असा त्याच्यावरती ग्रीन कॅन्डल तयार झाली पाहिजे, आणि त्याच्याच खालोखाल ग्रीन हा चार्ट जो आहे तो ग्रीन, हा जो पोल दिसतो तुम्हाला, हा खंबा दिसतो, हा सुद्धा ग्रीनच असायला पाहिजे. जर असा तुमच्या याच्यावरती 15 मिनिटाचा चार्ट घेतला आणि स्टडीजमध्ये जाऊन तुम्ही सुपर ट्रेंड आणि व्हॉल्यूम घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही चेक करत राहाल 15 मिनिटाच्या अभ्यासाने, की आता तुम्ही ज्यावेळेस ट्रेडिंग करणार आहेत आणि 15 मिनिटाचा चार्ट तुम्ही सिलेक्ट केला आणि तुम्ही केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला तयार झालेला असा दिसेल, त्याच्याच पुढच्या चार्टवरून आणखी एक गोष्ट नोटीस घ्या, नोटीस करा की हा एक तयार पाहिजे आणि हा तयार पाहिजे. असा ग्रीन आला, हा पण ग्रीन आला, तर त्याच्या पुढचा येणारा चार्ट सुद्धा, हा जो आहे इकडे कॅन्डल आहे त्याच्या पुढची, ती सुद्धा ग्रीन यायला पाहिजे. जर ही कॅन्डल ग्रीन आली म्हणजे तुमच्या तीन गोष्टी जुळून आल्या, हा खालचा पोल, हा ही कॅन्डल इकडे ग्रीन आणि त्याच्या पुढची कॅन्डल ग्रीन, तर समजून जा की त्याच्या पुढे 1-2-3 कॅन्डल कमीत कमी वरती जाणार आहेत असं समजून घ्या. जर ही स्ट्रॅटर्जी जर तुम्ही वापरली तर मित्रांनो नक्कीच प्रॉफिट मध्ये असाल. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी याचा फायदा नाही. सुपर ट्रेंड जे आहे हे इंडिकेटर, याचा वापर फक्त इंट्राडे मध्ये करता येतो. जर ही ट्रिक तुम्ही वापरली आणि इकडे जर तुम्हाला 2-3-4 रुपयाची मुवमेंट मिळाली, कमीत कमी 3 रुपयाची, तर छोटे छोटे प्रॉफिट तुम्ही इकडे बुक करू शकता. समजा जर तुम्ही 402 रुपयाला एखाद्या कंपनीचा शेअर घेतला या इंडिकेटरवरती इकडे, तर तो पुढे नक्कीच 402 वरून 403-405 रुपयाकडे वाटचाल करेल, यात शंका नाही. त्यामुळे कुठलाही तुम्ही शेअर घ्या कुठल्याही बँकेचा कंपनीचा, तर तुम्ही इकडे 3-4 रुपयाची मुवमेंट पुढच्या कॅन्डलमध्ये मिळवू शकता, ही गोष्ट नोटीस करा. सेम मित्रांनो रेड कॅन्डलवरती सुद्धा आहे, इकडे बघा तुम्ही खाली इकडे तयार झालेला आहे, तर हा पीई कॉल साठी तुम्ही यूज करू शकता. की तुम्हाला जर वाटेल आता हा शेअर खाली पडणार आहे, 2-4 रुपयाची मुवमेंट येणार आहे का ते जर बघायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर इकडे सुद्धा 2 गोष्टी जुळायला पाहिजेत, की हे रेड बनायला पाहिजे, त्यानंतर त्याच्या खाली येणारी सुद्धा रेड बनली पाहिजे. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही, इकडे रेड बनलेली आहे पण त्याच्या पुढची जी आहे ती ग्रीन बनली आहे, इकडे बघू शकता तुम्ही. त्यामुळे जास्ती मार्केट खाली पडेल का नाही याची गॅरंटी नसते, पण इकडे तसं तुम्ही बघू शकता. याच्यानंतर इकडे ग्रीन बनलेली आहे पण इथे रेड बनायला पाहिजे होते ऍक्च्युली. जर इकडे रेड बनली असती तर आणखी मुवमेंट जास्ती झाली असती इकडे, पण मार्केट बंद होण्याचा टाइम असल्यामुळे इकडे मोठी मुवमेंट आलेली नाही. त्यामुळे या 2 ट्रिक जर तुम्ही आजमावल्या तर नक्कीच तुम्हाला हा उपयोग होऊ शकतो, तुम्हाला उपयोगी पडू शकतो. पण गरजेचं आहे ते इकडे अशा मुवमेंट, आता तुम्हाला मी सुरुवातीला या चार्ट वरती घेऊन गेलो होतो, पण इकडे असा चार्ट असणं गरजेचं आहे. हे या याच्यावरती आता हे मार्केट ज्यावेळेस ओपन झालं त्यावेळेसची ही सिच्युएशन आहे, त्यामुळे इकडे हा चार्ट इकडे बनलेला दाखवत नाही. पण जर समजा तुम्ही जर या चार्ट नुसार जर चालले, इकडे बघू शकता, 3 गोष्टी लक्षात ठेवा. ग्रीन ज्यावेळेस हा बनेल असा आणि त्याच्या खाली सुद्धा ग्रीन असेल आणि याच्या पुढची कॅन्डल जर बनली, तर मित्रांनो नक्कीच तुम्ही इंट्राडे मध्ये प्रॉफिट मिळवू शकता. आणि सेम या बाबतीत सुद्धा होऊ शकतं, इकडे सुद्धा रेड रेडचा योग जुळून यायला पाहिजे आणि इकडे सुद्धा एक कॅन्डल रेड पाहिजे. पण हे जर गोष्टी जुळून आल्या, हे जर इंडिकेटर तुमचं काम केलं, सुपर ट्रेंड इंडिकेटर, मित्रांनो तुम्हाला एकदम सोप्या सहज भाषेमध्ये मी समजावून सांगितलं आहे, 95% तुम्ही प्रॉफिट मध्ये राहू शकता. 5% चान्सेस असतात की थोडंसं इकडे तिकडे बाय मिस्टेक होऊ शकतं, पण 95% चान्सेस असतात की तुम्ही प्रॉफिट अर्न करू शकता. मित्रांनो व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज आहे, कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या, अभ्यास करा, ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा. पण मित्रांनो यामध्ये रिस्क सुद्धा असते, रिस्क समजून घ्यावी मगच गुंतवणूक करावी. पण ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा लर्न अँड अर्न करता येईल. माहिती आवडली असेल तर शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.